दिनांक 20 जुलै रोजी रात्री 2:30 सुमारास जळगावकडून मुंबईकडे जाणाऱ्या दुरांतो एक्सप्रेसला माहेजी स्टेशनाजवळ थांबवून प्रवाशांची लूट करण्यात आली. माहेजीपासून 1 किलोमीटर अंतर असलेल्या पोल क्रमांक 388/12/14 मध्ये असलेल्या होम सिग्नल क्रमांक MYJS2 या सिग्नलचा लॉक तोडून गाडी क्रमांक 12290 नागपूरकडून मुंबई CST जाणारी दुरांतो एक्सप्रेस थांबवून खिडकीतून महिलांसह इतर प्रवाशांना लुटण्याची घटना घडली. प्रवाशांच्या अंगावरील सोनी लुटण्याची तक्रार इगतपुरी मुंबई तसेच इतर ठिकाणी देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे दरोडेखोरांना पकडण्याचे आव्हान सुरक्षा यंत्रणेपुढे निर्माण झाले होते. हे आव्हान रेल्वे सुरक्षा बलाने स्वीकारत अंबुस टीम कार्यरत केली. गुरुवार दिनांक 26 जुलै रोजी मध्यरात्री क्रांती एक्सप्रेस मधून मोबाईल चोरी करून पळत असताना रेल्वे सुरक्षा बलाच्या अंबुस पथकाच्या जाळ्यात 2 आरोपी अडकले. त्यांनी राज्यभरात केलेल्या गुन्ह्याची कबुली देत दुरांतो एक्सप्रेस वरील दरोड्याची देखील कबुली दिली. विशेष म्हणजे या टोळीत 8 ते 10 आरोपी असल्याचे रेल्वे सुरक्षा बलाने सांगितले. यात शाकीर सय्यद उर्फ गोलू, शेख जयउद्दीन राहणार भुसावल अशी अटकेतील आरोपींचे नावे असून या रेल्वे सुरक्षा बलाच्या यशस्वी कामगिरीत रेल्वे सुरक्षा बलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त अजय कुमार दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक GS यादव, SP यादव, प्रधान आरक्षक मिलिंद तायडे, आरक्षक विनोद जेठवे, प्रधान आरक्षक सतीश चव्हाण आदींनी ही यशस्वी कामगिरी केली. CEO मनोज बडगुजर यांच्यासोबत सहसंपादक स्वप्नील कुमावत.